या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला भेट देण्यासाठी अहमदनगर महानगरपालिका उपायुक्त सन्माननीय श्री राजू तुपे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आमचे भिवंडी महानगरपालिका स्थायी समिती सभापती यांना विनंती करतोय की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करायचं आहे. माननीय राजू तुपे सर, उपायुक्त महानगरपालिका अहमदनगर यांचं या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी खास उपस्थित झालेले आहेत. रोटरी क्लब ऑफ रुरलच्या वतीनं त्यांचं मनस्वी हार्दिक स्वागत या ठिकाणी होत आहे. पुष्पगुच्छ शाल स्वागत देऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी सन्माननीय आमचा आदरणीय व्यक्तिमत्व माननीय मदन दादा नाईक यांच्या शुभास्ते त्यांचा सत्कार होत आहे. धन्यवाद साहेब. ओवर टू समाजकक्ष संदेश पटेल. धन्यवाद. खूप मोठा सामना आपण पाहतोय. फायनल मॅच सिद्दीक भावे सर, दोन्ही संघामध्ये सेम फलंदाजी आणि सेम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय. टॉस जिंकलेला आहे तो आपण पाहतो युतिकास्पट सोनाले संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भरपूर शुभेच्छा. इथून कोणत्या मॅसेज निश्चितच अनाउन्समेंट केला जाणार नाहीये, शुभेच्छा देखील. दोनों टीमों को सारे तालुका की तरफ से, सारे ठाणा जिला की तरफ से, सारे महाराष्ट्र की तरफ से और सारे भारत देश की तरफ से ऑल द बेस्ट. क्योंकि हमारे मोबाइल ऑफलाइन है इसलिए इंडिविजुअल अब आपके कॉम्प्लीमेंट्स हम नहीं पहुंचा सकते हैं, जिसके लिए क्षमा चाहते हैं. क्योंकि मुकाबला बड़ा है और उस पर कॉन्सेंट्रेट करना है. सर्वांचं आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. डीजे दीपेश, त्याचबरोबर हर्षला मंडप डेकोरेटचे प्रोप्रायटर कैलाश पाटील, त्याचबरोबर प्रिन्स मूवीज प्रोप्रायटर रवींद्र गुलवी. मॅच कडे जाऊया आपण. सलामीची जोडी खेळपट्टीवर. व्हॉट अ इनिंग प्लेड इन सेमी फायनल बाय कुमार, मेट 43 रन. शेखर इज आउट फॉर डक इन सेमी फायनल. टू रिकॉग्नाइज ओपनर ऑफ धनेश कुकसे. पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम वन 6 कप सोफा इन दिस सीजन. Ranking on number 1, first over from the captain Suraj Kene and is over to the sweet voice Sandesh Patil. Dhanyavad Siddiq Babe sir. Ani ata matra prekshakansathi dekhil ek suvarna sandhi milalila aahe. Apan jhel pakadta ta aaplya adi 500 rupaye cha parthoshika Arshala Mandap Decorator cha proper Kailash Patil yancha madhyamatun thevnyat aalela aahet. Ata matra prekshakansathi ek mejvani asnar aahe. आपण झेल कलेक्ट करता आपण स्टँडमध्ये, तर आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज कॅप्टन ऑफ युतिका स्पोर्ट सोनाले, पहिला चेंडू. जोरदार टालियां बजाय. पहिला चेंडू फुल टच चेंडू आणि चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. पहली गेंद गिफ्ट देती थी वहां पे तोहफा और दोनों हाथों से कबूल किया शेखर दलवी ने. खराब शुरुआत यहां पर युतिका के कैप्टन सूरज केने की. फुल टॉस गेंद थी और बहुत ही आसानी से खेल दिया गेंद को डीप स्क्वायर लेग पर 6 रन. फुल टॉस गेंद जब या शॉर्ट पिच गेंद मिलती है बैट्समैन को तो उसके आंखों की चमक बढ़ जाती है. हरीश पंड्या कहते हैं कि आपके टूथपेस्ट में नमक है या नहीं, आपके बल्ले में चमक चाहिए. और घी का लड्डू अगर टेढ़ा भी होना संदेश तो खाने में वही मजा देगा. सूरज केने फ्राइट फ्रॉम ओवर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्लासिकल फटका, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर जाणारा झणझणीत चौकार. ये शेखर दलवी भी अजीब बैट्समैन है. जब उन पर जिम्मेदारी ज्यादा डाल दी जाती है ज्यादा अच्छा खेलते हैं. बड़े मैच के खिलाड़ी हैं. लॉजिस्टिक प्रोप्रायटर सुमित पुरुषोत्तम पाटील यांच्या मानाचा रोटरी दणदणीत चौकार. मैं शेखर दलवी के बारे में, आइए देखते हैं क्या खूबसूरत शॉट खेला था. ये देखिए ऑन द राइज सिर काफी स्थिर, इन फील्ड के ऊपर से क्रैकिंग शॉट खेला उन्होंने कवर बाउंड्री के बाहर 4 रन.
अतिशय चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळते धनेश लोणकोकसे संघाची. बहुत ऐसे खिलाड़ी हैं तालुका क्रिकेट में जिन पे जितना आप वजन डालोगे बार डालोगे उनके कांधों पे उनके कांधे मजबूत हो जाते हैं. जिम्मेदारी जी दिलेली आहे कर्णधार अख्तर शेख यांनी ती पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते कारण की शेखर दळवी चांगली सुरुवात करतोय. सूरज केने राइट अमोर द विकेट पुन्हा एकदा फुलटा चेंडू हवेमध्ये आणि पहिला विकेट पडला जातोय. शेखर दळवी बाद होतोय. ओम साई ऑटोमोबाईल प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट. ये देखिए टू माइंडेड स्ट्रोक खेला था अपने स्ट्रोक को चिप किया था हवा में चिप किया था. सूरज जोशी को पता था कि अगर अभी नहीं तो कभी नहीं. शेखर दळवी आउट हुए 10 रन बनाकर. देखना है उनकी जगह पर अब आतिश गोडविन देखो भेजा है. आज जो रन गेम प्लान है धनेश का वो अलग है. जयेश पाटिल को बचा के रखा जाता है ताकि फील्डिंग साइड पे एक मानसिक दबाव रहे कि जयेश और भावेश आना है. त्याच प्रकारचा क्रिकेट पाहायला मिळतोय. मोठा विकेट पडला जातोय धनेश लोणकोकसे संघाचा. नंबर वन क्रिकेट आपण आतापर्यंत बघितलं धनेश लोण संघाचा. मात्र खूप षटकानंतर आपण पाहतोय फायनल मध्ये प्रवेश करताना युतिका स्पोर्ट सोनाले संघ आपण पाहतोय चांगला परफॉर्मन्स करावा लागेल चॅलेंज क्रिकेट खेळावा लागेल धनेश कुकसे संघासमोर. सूरज पुन्हा एकदा आपल्या ऑकलमध्ये चेंडू आपण पाहतोय सन्मान दिला जातोय चेंडू. रनआउटची संधी देखील मिळाली होती. बहुत खूबसूरत वापसी वहां पर यॉर्कर लेन की गिनती और खोद के निकाला था. बढ़िया फील्डिंग आप देख रहे हैं. रोटरी प्रेसिडेंट कप 2019 का मेगा फिनाले धनेश और युतिका के बीच में. पावर प्ले चा पहिला षटक आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेट आपण पाहतोय. करेश मात्रे ने BC4 का थैंक्स कहा है. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटचा मोठा हिस्सा आणि विकेट कीपर कोणत्या प्रकारची चुकी करीत नाही. मोठा विकेट आतिश हा बाद होतोय. ओम साई ऑटोमोबाईल प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट. खेलना चाहते थे सामने की ओर बल्ले का चुम्बन लेती हुई गेंद विकेट कीपर के हाथों में चली गई. फुटवर्क नहीं था हाफ कॉक फॉरवर्ड है और कमाल की गेंदबाजी. ये बड़े खिलाड़ी की पहचान है. पलट के वार किया है सूरज केने ने. अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. पहिल्या दोन चेंडू मध्ये वर्चस्व गाजला होता धनेश लोणकोकसे संघाचा. त्यानंतर एक चांगल्या गोलंदाजी निशाणी दोन विकेट प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज केने नए बॅट्समॅन महेंद्र मागे को आगे बल्लेबाजी को भेजा है. अगदी बरोबर नेहमी सातव्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी उतरला जात आहे महेंद्र मागे याला. मात्र संधी मिळालेली आहे इथून निश्चित आपला जो टॅलेंट आहे पेश करण्याची कारण की पॉवर प्लेचा षटक चालू आहे पहिला. सूरज केने मॅन फ्रॉम गोर साइड राइट आर्म ओवर द विकेट. श्याम नाईक गॅलरी इन कडून सामना करतोय महेंद्र मागे. सूरज राइट आर्म ओवर द विकेट. आता मात्र बाद चांगला चेंडू आपण आता पाहतोय. चांगले सन्मान दिलेला आहे सिद्दीक बाबे सर. चार्ज हो चुकी है पूरी तरह शेखर का विकेट और आतिश का विकेट लेने के बाद कमाल का ओवर. पहले दो गेंदों में 10 रन खर्च किए लेकिन उसके बाद 10 पे ही बस कर दिया उन्होंने और दो विकेटें भी ली. ये है कमाल के ऑलराउंडर सूरज के ने. पावर प्ले च्या षटकामध्ये दमदार सुरुवात पाहायला मिळते युतिका स्पोर्ट सोनाले संघाची. हा सामना सहजरित्या जिंकला जाणार नाही कोणत्याही संघाने सिद्दीक बाबे सर कारण की दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. ताकद दोघांची सेम आहे आणि डाव पेच दोघांना माहित आहेत आमने सामने. यस एंड ऑफ द फर्स्ट ओवर 10 फॉर द लॉस ऑफ टू विकेट धनेश कुकसे. देयर इज अ पैक क्राउड श्याम नाईक गॅलरी टोटली पैक नाव. इज गोइंग टू बी सन ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज जोशी ब्रॉट इन टू द अटैक फेसिंग हिम कुमार. कुमार येट ओपन इज अकाउंट एंड महेंद्र मागे फेस वन बॉल येट ओपन इज अकाउंट. कुमार येट फेस एनी डिलीवरी. ये गो सूरज जोशी फेसिंग हिम कुमार. सेकेंड मैंडेटरी पावर प्ले गोइंग ऑन VIP डाइस. देर इज अ लॉट ऑफ गेस्ट ऑफ ऑनर्स विथ अस
welcome all of you, and welcome all of you, those are watching on YouTube, those are watching on SMP channel 992, and those are watching on Triple S 612. Here goes Suraj Joshi. Vasu Kumar, fine delivery. What a ball from Kumar, what a ball from Suraj Joshi. Kumar finally with the short back lift, dig out in short cover and with the stroke through for a single. एक धाव तिथे आपण मध्ये पूर्ण करताना पाहायला मिळतोय. धाव संख्या 11 धावा धाव पलकावर लागत आहेत. आलेले सर्व तमाम क्रिकेट प्रेमी रसिकांचे मी मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जी स्पर्धा पाहताय संपूर्ण जगभरामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून आणि ट्रिपल एच च्या माध्यमातून संपूर्ण भिवंडी आणि एसएमडीच्या माध्यमातून आपण पाहतोय. नाव महेंद्र मागे ऑन स्ट्राईक. सूरज जोशी टर्न फ्रॉम आर के पाटील स्टँड अँड फेसिंग हिम महेंद्र मागे. On field umpire Ramiz Rais, Gokul Das and Faiz Rais. This time helicopter is struck over the infield. Couple of bounces, cross the long boundary for four. व्यासपीठावर आगमन झाले. सन्माननीय निलेश दादा नाईक आपला हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. तसेच सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब. ब्युटिफुल शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक प्लेड बाय महेंद्र मागे. In his style, look at that bottom end, very good helicopter shot over the infield, over goes the mid off, couple of bounces cross the long off boundary for four. Kya baat hai, MS Dhoni yancha andaza madhe Mahendra apan patoy, Mahendra Singh Dhoni apan patoy ani Mahendra apan ground madhe patoy changla chaukar usul kartoy. Dhav sankhya apan patoy 15 dhava. Yes, Mahendra Singh Dhoni MSD and Mahendra Mage Vashera MSW. या ठिकाणी आगमन झाले रोटरी क्लब ऑफ भिवंडी ठाणा जिल्ह्याचे डीजी सन्माननीय आशिषजी गांगुळी साहेब. आपला हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. बॉस्टो मागे ट्राय टू माइटी ब्लो, नॉट अ व्हेरी गुड स्ट्रोक इन साइड एज ऑफ द बॅटर्स टू स्क्वायर लेग अंपायर एंड विथ द स्ट्रोक बॅट्समॅन थ्रू फॉर वन. वन मोर टू टोटल नाव 16 फॉर द लॉस ऑफ टू विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस एंड यू आर वॉचिंग द मेगा फिनाले ऑफ रोटरी प्रेसिडेंट कप 2019 बिटवीन धनेश कुकसे and Yutika from the Maharaja Chhatrapati Shivaji Cricket Ground Badwar. Atishya Changli Ladat Pahala Mithu Dhoi Sangha Madhe Shivat Paranta Ha Samna Pahala Mithu Sarvanna. Suraj Joshi left arm over the wicket. Vasu Kumar beats him outside of his arm. Fine delivery, lovely ball indeed. Fuller length, wide yorker and Kumar tried to chop as ball. Dichya tacha off-stumper chendu hota. Marnyacha prayatna kela hota. Evas det nahiye batwar. Ani changla golandaji changli nishani aplya pahayla mithoy. Suraj Joshi. Vasu Kumar put away, loosener. Over mid wicket, 6 runs. Prabhudeva Textile. Gayatri Enterprises. Proprietor Prabhudas Madan Naik. देवेंद्र मदन नाईक यांच्या मानाचा रोटरी दणदणीत षटकार. दॅट वॉज अ गिफ्टेड डिलिव्हरी फ्रॉम सूरज जोशी अँड स्वंग अवे ऑन दी ऑन साइड. प्लेंटी ऑफ पॉवर बिहाइंड दी स्ट्रोक. ट्रेमेंडस टायमिंग फ्रॉम कुमार. स्कोर बाउन्सिंग टू 22. वॉट अ शॉर्ट, ताकदवर फटका कुमार याच्या बॅटमधून आपल्या पाहायला मिळतोय. ताबडतोब बल्लेबाजी सिद्दीक भावे सर जिसे कहा जाता है. यस, भावेश पवार इंस्ट्रक्शन हिम कुमार कुमार. ये गोस सूरज जोशी. बॉस्टो कुमार स्विच इट, ओ हो व्हाट एफर्ट बट फोर रन्स. दिस वन वाज अ बुलेट. सुमित लॉजिस्टिक प्रोप्रायटर सुमित पुरुषोत्तम पाटील यांच्या मानाचा रोटरी दणदणीत चौकार. दो ओवर की समाप्ति पे 26 रन. आइए देखते हैं क्या गजब का स्विच इट्टा. और बढ़िया कोशिश की थी पॉइंट के फील्डर ने. इसे कहते पहला मन बनाने वाला शॉट. और ये देखिए, अब हम आपको वीआईपी पे लिए चलते हैं जहां पर एक छोटा सा सत्कार प्रोग्राम. धन्यवाद सिद्दीक भावे सर. या व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय शिवनाथजी भगत साहेब यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी करतोय. प्रकाशजी पाटील अंपायर खेळ रोकणार आहे.
यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करून घ्यायचंय. या व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय शिवनाथजी भगत, करेश क्रिएशन आणि आई एकवीरा ग्रुप तर्फे आलेल्या सर्व खेळाडूंचे आणि पाहुण्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी उपस्थित शिवनाथजी भगत यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब, संतोष भगवान म्हात्रे भिवंडी तालुका संघटक मनसे यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी विनंती करतोय या ठिकाणी उपस्थित करेश म्हात्रे मामाश्री कमलाकरजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब यांना करतोय. आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. लॉट चलते हैं रोटरी प्रेसिडेंट कप के फाइनल की दुनिया में. गेंदबाजी के लिए सूरज कहने को कंटिन्यू रखा है, मरता क्या ना करता सूरज. आता मात्र आपण पाहते मारण्याचा प्रयत्न केला होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता, व्यवस्थित बॅटवर येत नाही. हे चेंडू पूर्णपणे चार्ज होताना आपल्याला पाहायला मिळतंय. युतिका स्पोर्ट्स सोनाले संघ, लेकिन टोटल बहुत अच्छा अभी तक है, 27 हुआ है, क्योंकि सूरज जोशी के आखिर की जो दो गेंदे थे उसमें 10 रन आए थे. अगदी बरोबर सिद्धिक बाबे सर, इथून पूर्णपणे मॅच मध्ये वापसी करण्याचा प्रयत्न करेल कर्णधार आहे. हमारे बीच यतीश मडवी जी आ चुके हैं, जिन्होंने हमें फाइनल का मैन ऑफ द मैच एलईडी दिया है, जो उनके लेट आतिश मडवी पिंपलास की यादों को ताजा करते हुए. वेलकम, आगमन होता है मान्यवरांचं. मात्र मॅच कडे जाऊया आपण. मॅन फ्रॉम घोरसाई सूरज केने फाइट फ्रॉम ओव्हर द विकेट येतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफस्टम्प चेंडू सोडून दिला जातोय ऑफस्टम्पच्या बाहेर. पंच रमेश सरांचा व्हाईटचा इशारा येतो, एक्स्ट्राची मदत. धाव संख्या होते ती 28 धावा, 28 रन, 28 रन बन चुके सिद्धिक बाबे सर. आने वाले बल्लेबाजों में जेपी जयेश पाटिल और हरफन मौला खिलाड़ी, प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट. भावेश पवार का आना बाकी. सूरज आता मात्र आपण पाहतोय हवेमध्ये चेंडू आहे, बंदुकीच्या गोलीच्या वेगाने आपण पाहतोय चेंडू सीमेच्या बाहेर जातो चार धावांसाठी. सुमित लॉजिस्टिक प्रोप्रायटर सुमित पुरुषोत्तम पाटील यांच्या मानाचा रोटरी दणदणीत चौकार. ये देखिए पूरी तरह स्लॉट में गेंद नहीं आई थी, लेकिन प्लेसमेंट अच्छा था, यही कारण था कि गेंद गैप में जाती हुई चार रन. करेश म्हात्रे के दोस्तों के बैनर से गेंद टकराती हुई. वो थैंक्स करते होंगे सिद्धिक भाभी सर कुमार, जिन्होंने मौका दिया इस टूर्नामेंट में खेलने के लिए. सूरज पुनः एकदा फुल टॉस, लॉलीपॉप चेंडू, चेंडू मिड विकेट च्या बाहेर जाणारा झणझणीत षटकार. ऐसे शॉट को तो मैं सिर्फ फिक्स टाइम. गायत्री इंटरप्राइजेस प्रोप्रायटर प्रभुदास मदन नाईक, देवेंद्र मदन नाईक यांच्या मानाचा रोटरी दणदणीत षटकार. शॉट फुल टॉस गेंद और सजनी चली साजन के घर. जैसी गेंद वैसी नसीहत, बेहतरीन तमाचा. धाव संख्या होते थी 38 धावा, डेंजर झोन आपल्याला बाहेर मिळते सिद्धिक बाबे सर. आज ऑनलाइन पे जब से प्रथमेश पाटील बैठे हैं, टेलिकास्ट सोने पे सुहागा नजर आ रहा है. अगदी बरोबर, एवढ्या प्रकाशामध्ये चेंडू दाखवले जाते, कॅमेराने कैद केले जात आहेत. लाईट टेलिकास्ट किंग ऑफ मी तर म्हणे संपूर्ण जगभर, कारण की ज्या प्रकारचा लाईट टेलिकास्ट होत आहे प्रिन्स मूवीज यांचा आपल्याला पाहायला मिळतंय. देखील आपण बघितलं सिद्धिक बाबे सर, हिंदुस्थान में भिवंडी का टेनिस क्रिकेट सबसे ऊंचा क्यों है, इसकी शुरुआत की थी लेजेंड ऑफ भिवंडी विलास आर ने, और
वो जब आगे बढ़ते गया 2002 में नगर अध्यक्ष कप यहाँ मदन बुआ नाइक ने किया, पीछे पीछे चल दिए अल्ताफ बाली और अल्ताफ बाली ने दुनिया को ऐसा शो दिया जो अद्भुत रहा है। आणि ते देखील पाहायला विसरू नका, थोड्या दिवसात पाहायला मिळेल। मात्र ये क्राउड पाहू शकता आपण सामने गॅलरी मधील भरपूर प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात, आरकेपट स्टँड मध्ये देखील। देखिए पूरे भिवंडी तालुके को इसका क्रेडिट जाता है, एक से बढ़कर एक टूर्नामेंट्स होते हैं। मैं ये नहीं कहूंगा सभी टूर्नामेंट अपने आप में, मापोली वालों को मापोली क्रिकेट धमाका, अमदा ट्रॉफी, आदित्य ठाकरे कप, आगड़ी राजा कप, बहुत से सिटी के कप रहते हैं जिनको एकता ट्रॉफी जो शाहिद खान का शो रहता है। क्रिकेट की बहुत ऊंचाई रही है, लेकिन इसकी शुरुआत तो की थी लेजेंड ऑफ भिवंडी विलासार और चैलेंज स्पोर्ट्स ने, और वहीं से मुझे भी मौका मिला था आज से 26 साल पहले। क्या बात है, क्योंकि पहले रास्ता दिखाने वाले को कभी भी भूलना नहीं चाहिए। थैंक्स टू लेजेंड ऑफ भिवंडी विलासार एंड चैलेंज स्पोर्ट। अब मत खेल थोड़ा सा थामलेला आहे, चेंडूच्या आकाराने खेल थामलेला आहे, कारण की चेंडू बदलला जात आहे, कारण की ज्या प्रकारे कुमार फटकेबाजी करत आहे चेंडू देखील बदलला जात आहे। सिद्दीक बाबे सर, कहीं ना कहीं फुलटॉस गेंदे विलन का रोल अदा करी इस मेगा फिनाले में। कुमार ने 3 फुलटॉस को भेज दिया है, 2 फुलटॉस गेंदों को बाहर भेज दिया। पुनः एकदा मोटा फटका, चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा झणझणीत षटकार। ये बैट्समैन तो ऐसा लग रहा है कि घर से सेट होके सुबह आए हैं, जिस तरह बल्लेबाजी कर रहे हैं। प्रोप्राइटर प्रभुदास मदन नाईक, देवेंद्र मदन नाईक यांच्या मानाचा रोटरी दणदणीत षटकार। बिल्कुल बिल्कुल माइक हसी की याद ताजा हुई। और सबसे बड़ी बात है कि कुमार बड़े मैच के खिलाड़ी हैं, गेंदबाजी आसान रहती है तो इतना दिल पे नहीं लेते, लेकिन मुश्किल जब मैच रहता है तो बल्लेबाजी कर सकते हैं। कौन भूल सकता है बाली ट्रॉफी 2016 का वो क्वार्टर फाइनल जो बिंडियन के सामने खेला गया था, सभी आउट हुए थे और कुमार ने अकेले वो मैच जीता है था, फाइनल से पहले फाइनल। अगदी बरोबर, मात्र इथे देखील फाइनल होते है। सिद्दीक बाबा या ठिकाणी आगमन झालेले सन्माननीय विश्वनाथ कृष्णा नाईक पव्या फाइनल ची हॅट्रिक पूर्ण करते का षटकारांची, आणि मात्र हवेमध्ये संधी मिळालेली आहे झेल पकडण्याची, आणि फलंदाज कुमार फेल होतोय, विकेट पडतोय धनशीलन कुकसे संघाचा। प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट। या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय ऍडव्होकेट वैभवजी भुईर, मार्गदर्शक भिवंडी रोटरी क्लब ऑफ ग्रामीणचे सन्माननीय मार्गदर्शक आहेत। मी हरिश्चंद्र भुईर साहेब संस्थापक अध्यक्ष यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करून घ्यायचा आहे। सुस्वागतम सुस्वागतम। ने बॅट्समॅन वंडर ऑफ वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील गजब के फॉर्म में इस सीजन में चल रहे। या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय ऍडव्होकेट वैभवजी भुईर साहेब, सुस्वागतम सुस्वागतम। ओ टू सिद्दीक बाबे सर। धन्यवाद। जयेश पाटील आए बल्लेबाजी को, तीसरे ओवर की एक गेंद अभी भी बाकी है, लेकिन स्कोर बहुत ज्यादा बना लिया है 44 रन। देखिए धनेश के सामने आप पहली बल्लेबाजी करते हैं तो बाद में उनके बल्लेबाज दबा देते हैं, पहले गेंदबाज दबा देते हैं, और बाद में करते हैं तो पहले बल्लेबाज दबा देते हैं। सूरज के नहीं वेटम ओवर द विकेट। आता मात्र आपण पाहतोय वेगवान चेंडू जोरदार अपील होतोय, सरेष्टमवरून जातोय चेंडू, निर्धाव चेंडू जातोय। देखिए संदेश पाटील, दुनिया में ना काबिले तस्कीर कोई नहीं, ऐसा कोई नहीं जिसको शिकस्त ना हो। गणेश भी दो बार आ रही है महिंद्रा से, एक सेमीफाइनल एक फाइनल, लेकिन अभी तक का इस सीजन का आकलन अगर मैं करूं तो आगे खाई और पीछे खुआ। कभी उनको बल्लेबाजी दो तो ज्यादा रन बनाते हैं, और अगर बल्लेबाजी पहले करो तो उनके गेंदबाज दबा देते हैं। अगदी बरोबर सिद्दीक बाबे सर, मात्र इथून 3 षटकामध्ये 44 धावा झालेल्या आहेत, या 3 षटकामध्ये शांत क्रिकेट करावा लागेल धनशीलन कुकसे संघाचा, ज्या प्रकारची धाव संख्या झालेली आहे। आइए हम सत्कार प्रोग्राम के लिए जगन्नाथ नाईक के पास आपको लिए चल। धन्यवाद भावे सर। या ठिकाणी उपस्थित सन्माननीय बंडू पाटील साहेब वलपाडा यांना यांचा सत्कार करण्याची विनंती मी करतोय। मनीष खंडागळे प्रसिद्ध ऍडव्होकेट साहेब, मनीष जी खंडागळे साहेब
या ठिकाणी उपस्थित आहेत प्रकाश भाई यादव ज्यांनी ही खेळपट्टी बनवलेली आहे, अतिशय सुंदर अशी खेळपट्टी। प्रकाश भाई यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी मनीष जी खंडागळे यांना करतो, आपला शुभ हस्ते करून घ्यायचंय। सो बैक टू क्रिकेट नाउ। एक बात है, जिसका क्रेडिट उसको मिलना चाहिए। मदन बुआ नाइक ने 2002 में यहाँ पर नगर अध्यक्ष किया, लेकिन पहला डे नाइट टूर्नामेंट आमदार रुपेश दादा मात्रे और संजय मात्रे की देन है इस ग्राउंड पे। या ठिकाणी सत्कार होते है पीच मेकर प्रकाश जी यादव। बहुत जबरदस्त पीच बनाई है, 6 दिन हुए लेकिन टूटने का नाम नहीं ले रही है। प्रकाश और आरके ट्रॉफी यहां पे काफी फेमस रही है नाइट में। इस मरतबा स्लॉग स्वीप करना चाहता, बढ़िया गेंद। आरके ट्रॉफी 2004 में यहां पे शुरू हुई थी, वेदांत वाड़ा ने जीता था। अब कह सकते कि 2002 के बाद 2004 से जो आरके शुरू हुई वो बहुत देर तक चली। ये देखिए स्लॉग स्वीप करना चाहता वहां पे बैट्समैन ने। आरके के सभी लोग हैं, रितेश हैं, विजय हैं, संदीप पाटिल हैं, बिपिन हैं, सूरज। फुल टॉस गेंद, मिस टाइम स्ट्रोक, जयेश पाटिल आउट हो गए शून्य पे। ओम साई ऑटोमोबाइल प्रोप्राइटर संदीप रघुनाथ पाटिल यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट। देखिए संदेश, कभी कभी क्रिकेट इसी का नाम है। फुल टॉस गेंद पे अपना विकेट आसमान में ज्यादा ऊंची गई थी, लंबाई कम। अब दिवाली के दिन कोई मिठाई ना खाए तो मिठाई खिलाने वाले का कसूर नहीं है। व्यासपीठाकडे आपण वळतोय। या ठिकाणी उपस्थित सन्माननीय भगवान हरडजी माजी सरपंच सोनाळे यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय। मी विनंती करतोय नितीन पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करून घ्यायचंय। बड़ी विकेट हासिल की है, जयेश पाटिल आउट हो गए हैं क्योंकि बहुत बड़ी विकेट युतिका की। और जयेश पाटिल के आउट होने के बाद सभी खिलाड़ी एक जगह जमा हो गए। नए बैट्समैन रन मशीन ऑफ भिवंडी विकी मात्रे। या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय भगवान हरड साहेब माजी सरपंच सोनाळे गाव। सुस्वागतम सुस्वागतम। सिद्धिक भावे सर खूप स्वस्त मध्ये आउट झाले जयेश पाटील, मी म्हणेल खाताही न खोलता आउट झालेले। महेंद्र मागे कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं, 6 पर हैं, लेकिन कुमार तुमार कुमार ने तो 27 रन बनाकर आउट हो गए नए बैट्समैन विकी मात्रे। सूरज बड़ी विकेट हासिल करने के बाद इस मरतबा लॉब कर दिया, 6 रन। महेंद्र मागे को फर्क नहीं पड़ता है कि आउट होके कौन जा रहे। प्रभुदेवा टेक्सटाइल गायत्री इंटरप्राइजेस प्रोप्राइटर प्रभुदास मदन नाईक देवेंद्र मदन नाईक यांच्या मानाचा रोटरी दणदणीत झटका। बॉटम एंड कितना अच्छा आगे रखा था। ये ऐसे ही है जैसे शेर को आप मांस दे रहे। क्रिकेट में गेंदबाजों का ऐसा होना चाहिए कि आप घोड़े को मांस और शेर को घास देंगे तो दोनों मर जाएंगे। मित्रांनो आपल्या माहितीसाठी थोड्याच वेळेमध्ये या ठिकाणी भिवंडी लोकसभा क्षेत्राचे सन्माननीय कार्य सम्राट खासदार कपिल पाटील साहेब यांचं आगमन होणार आहे। गजब का शॉट खेला वहां महेंद्र मागे ने। मागे बता रहे हैं कि उनको किसी भी नंबर पे भेजा जाए आगे या पीछे, वो अपना ही खेल खेलते हैं। इसको और अब तेजी से आगे बढ़ता हुआ 50 पे पहुंचा है। अब एक बात कह सकता हूं कि कठिनाइयां बढ़ती हुई युतिका की। फुल टॉस गेंद, ये भी जाएंगी साजन के घर, 6 रन। प्रभुदेवा टेक्सटाइल गायत्री इंटरप्राइजेस प्रोप्राइटर प्रभुदास मदन नाईक देवेंद्र मदन नाईक यांच्या मानाचा रोटरी दणदणीत षटकार। या ठिकाणी आगमन होतंय ठाणे जिल्हा ग्रामीणचे सन्माननीय अध्यक्ष बीजेपी भारतीय जनता पार्टीचे दयानंदजी चोरके साहेब। सुस्वागतम सुस्वागतम। हमारे बीच ठाणे जिला ग्रामीण के
बीजेपी के अध्यक्ष डैशिंग और डायनामिक दयानंद चोड़के जी का आगमन हो चुका है, उनका हार्दिक हार्दिक स्वागत है। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या ठिकाणी आगमन होते ठाणे जिल्हा ग्रामीण चे भारतीय जनता पार्टी चे अध्यक्ष सन्माननीय दयानंद जी चोड़के साहब, आपला हार्दिक स्वागत है। सुस्वागतम सुस्वागतम। करेश क्रिएशन रोटरी क्लब ऑफ भिवंडी ग्रामीण न्यू प्रगति क्रीडा मंडल भादवाड़ व एकवीरा बॉयज भादवाड़ च्या वतीने आपला हार्दिक स्वागत है। सुस्वागतम। सन्माननीय दयानंद जी चोड़के साहब, महेंद्र मागे के तेवर काफी तीखे लग रहे हैं और तीखे तेवरों से बल्लेबाजी कर रहे हैं। आपने तो देखा टेस्ट क्रिकेट में ऑस्ट्रेलिया में विराट कोहली के देवरों ने ऑस्ट्रेलिया को खाक चटा दी। बहुत बढ़िया गेंद, अच्छी वापसी की थी वहां पर, पैर नहीं चले थे, क्रीज बॉक्स से खेले थे वहां पर महेंद्र मागे। स्कोर 56 रनों पे पहुंचा है जबकि चौथा ओवर इस वक्त चलता हुआ। अतिशय चांगली फटकेबाजी पाहायला मिळते, खास करून महेंद्र एक चांगला एक नामांकित असा क्रिकेटर आहे, ग्रामीण मध्ये तर खूप फॉर्म मध्ये आहे, सिटी मध्ये देखील तोच प्रकारचा फटकेबाजी पाहायला मिळते। लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए इस मर्दाबा पैरों के सामने टर्न करते हुए आउटफील्ड में खिलाड़ी मौजूद है, डीप स्क्वायर लेग पर एक से ज्यादा कुछ भी नहीं, अपने आप से नाराज है ओवर डालने के बाद, लेकिन होने के बाद नाराज नहीं होना चाहिए क्योंकि सांप गुजरने के बाद लकीर पीटने से कुछ भी नहीं होता है। हालांकि 13 ही रन दिए उन्होंने, 2 सिक्सर लगे, 4 ओवर 57 रन। हम आपको लिए चलते हैं जगन्नाथ नाईक के पास। धन्यवाद भावे सर। या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत सन्माननीय चंद्रकांत जी पाटील, उपतालुका अध्यक्ष मनसे यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी शंकर जी भोईर सर आपल्याला करतो। आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करून घ्यायचंय। रोटरी क्लब या ठिकाणी आगमन होतोय सन्माननीय इंद्रपाल जी भोईर, आपला हार्दिक आई एकवीरा ग्रुप तर्फे वळगावचे माजी सरपंच, आपला हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक स्वागत। या पुढील सत्कार आहे आमच्या गावचे प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय नीलेश दादा नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी शंकर भोईर सर रोटरी क्लबचे सन्माननीय सेक्रेटरी आहेत यांना विनंती करतो। आपल्या शुभ हस्ते नीलेश दादा नाईक यांचा स्वागत आणि सन्मान करायचं आहे। स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर केला जात आहे। नीलेश दादो नाईक यांचा स्वागत आणि सन्मान केला जात आहे। या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होत आहे विश्वजी गायकवाड, आपल्याला विनंती करतोय। मी शंकर भोईर सरांना विनंती करतोय, आपण स्वागत आणि सन्मान करून घ्यायचा विश्वजी गायकवाड। पवन केने को बुलाया गया है, विश्वास जी गायकॉट जी का सत्कार सम्मान और स्वागत होता हुआ। पवन केने सामना करेंगे महेंद्र मागे। छोटी गेंद पुल हवा में गैप में पहले बाउंस पर 4 रन। सुमित लॉजिस्टिक प्रोप्राइटर सुमित पुरुषोत्तम पाटील यांच्या मानाचा रोटरी दणदणीत चौकार। मेरे ख्याल से क्रैम्प्स वहां आ गए हैं और ये अच्छा समाचार नहीं युतिका के लिए। या ठिकाणी उपस्थित सन्माननीय इंद्रपाल जी भुईर उद्योगपति वर्ल्ड यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी प्रभाकर जी पाटील पास प्रेसिडेंट यांना करतो। आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करून घ्यायचंय। इंद्रपाल जी भुईर रोटरी क्लब उद्योगपति वर्ल्ड करेश क्रिएशन आणि आई एकवीरा ग्रुप तर्फे आलेल्या सर्व खेळाडूंचे आणि पाहुण्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान होतोय सन्माननीय इंद्रपाल जी भुईर। यापुढील स्वागत आणि सन्मान मान्य श्री साईनाथ मोतीराम नाईक यांचा करायचा आहे। मी प्रकाशदादा पाटील आपल्याला विनंती करतोय साईनाथ नाईक यांचा स्वागत आणि सन्मान करून घ्यायचंय। बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं महेंद्र मागे, कितने पे खेल रहे हैं। या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय साईनाथ नाईक यांचा। या ठिकाणी उपस्थित यतीश मडवी ज्यांनी आम्हाला अंतिम सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून LED TV दिलेली आहे त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करेश क्रिएशनचे प्रोप्रायटर करेश मातेयाला करतोय। आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करून घ्यायचंय। बिलकुल मदन बुआ नाईक साहब
खड़े रहकर गणेश क्रिएशन मैच को बहुत क्लोज देख रहे हैं। आई एकवीरा ग्रुप तर्फे मुझे याद है खिलाड़ूंचे आणि पाहुण्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय दिलीप जी वाकडे यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी नितिन पाटील साहेबांना करतो। आपल्या शुभ हस्ते यांचा स्वागत आणि सन्मान करून घ्यायचे। दिलीप वाकडे देखिए दर्शन फिट हो रहे हैं तो ठीक है, नहीं तो 12वें खिलाड़ी को अंपायर से अंदर बुला ले। रोटरी क्लब करेश क्रिएशन या ठिकाणी उपस्थित आहेत आई एकवीरा ग्रुप तर्फे सन्माननीय संजय जी पाटील जावई यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी हार्दिक स्वागत। जगदीश मात्रे सर यांना विनंती करतोय संजय जी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करून घ्यायचं आहे। दरम्यान या क्रीडांगणामध्ये आगमन होते माननीय श्री यशवंतजी सोरे साहेब प्रसिद्ध उद्योगपती। ठाणा जिल्हा सन सेलचे बीजेपीचे अध्यक्ष सन्माननीय यशवंतजी सोरे साहेब आपला हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम। ओवर टू भावे सर। धन्यवाद। खेल रुका हुआ है, देखना है दर्शन फील्डिंग कर पाएंगे या नहीं। और ये देखिए मदन बुआ नाइक साहब को बताया जा रहा है बाली ट्रॉफी 2017 चल रहा था, उन्होंने मुझे फोन किया कहा राजू भोगा को आप टप्पा खाने देंगे तो राजू भोगा खेलने नहीं देंगे। और यही हुआ कि जब फाइनल मुकाबला चल रहा था तो बिलाल शेख ने उनकी गेंदों को बाहर भेजा था 4 सिक्सर लगा के। मैच की शुरुआत करना है युति का। व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पाहुण्यांचं स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। या रोटरी क्लब ग्रामीणच्या क्रिकेट टूर्नामेंटसाठी ज्यांचा खऱ्या अर्थानं आशीर्वाद लाभला ज्यांचा आधार लाभला असे आमचे एक लाडकं नेतृत्व भिवंडी महानगरपालिका स्थायी समितीचे विद्यमान सभापती की ज्यांनी या भादवड टेंबरपाडा गावामध्ये गेल्या 30 वर्षापासून त्यांचं जे कार्य आहे अलौकिक स्वरूपाचं कार्य आहे। जवळजवळ 88 युवकांना नगराध्यक्ष असताना त्यांनी भिवंडी महानगरपालिकामध्ये सेवा करण्याची संधी दिलेली आहे। आणि या परिसरामध्ये ज्यांना ज्यांना वेळोवेळी गरज भासली ती आर्थिक स्वरूपात असेल शारीरिक स्वरूपात असेल कोणत्याही स्वरूपात असेल अशा प्रकारची जी मदत आहे ही मदत आमच्या मदनबुवा नाईक साहेबांनी दिलेली आहे। म्हणून ते आज या ठिकाणी दानशूर राजा या नावाने ओळखले जातात। आमच्या या क्रिकेट स्पर्धेचे खरे आधारस्तंभ ते आहेत म्हणून त्यांचं स्वागत रोटरी क्लबच्या संस्थापक अध्यक्ष सन्माननीय हरचंद्र दादा भोईर यांना मी विनंती करतोय की त्यांनी मदन दादांचं स्वागत या ठिकाणी करून घ्यायचंय। अंपायर एक मिनिट के लिए खेळ रोकना है इस बीच एक गेंद एक रन बनता हुआ क्योंकि दानशूर राजा और स्थायी समिति सभापति माननीय श्री मदन बुआ नाइक जी का एक मेगा सत्कार सम्मान और स्वागत होने जा रहा है। रोटरी क्लब अतिशय गणेश तेजस्वी वक्तृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व ज्यांच्या अंगामध्ये सर्व खेळाडूंचे भिनलेलं आहे आणि पाहुण्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। आदरणीय दादा यांचा सत्कार या ठिकाणी आणि स्वागत या ठिकाणी होतोय। रोटरी क्लबच्या वतीनं एक विशेष अभिमान वाटणारी गोष्ट आहे। आमच्या या टेमगरपाडा भादवड मधल्या मातोश्री
ज्यांच्या नावाने ज्यांची ओळख त्यांच्या कर्मातून झालेली आहे. आज कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम असो अथवा श्रावण महिन्यामध्ये येणारं जे श्रावणी सोमवाराचं व्रत असो, गावातल्या 250-300 युवकांना घेऊन जाऊन खेळ नाही सुरू करणार अंपायर घेऊन जाऊन या गोकर्ण येथे खरोखर ज्यांच्या हातातून सेवा घडते अशा आमच्या या सगळ्या सर्वांच्या मातोश्री माननीय सौ गुलाबताई नाईक यांचाही सत्कार झालेला आहे. सो बॅक टू क्रिकेट नाव इज गोइंग टू बी पवन. पांचवे ओवर के दो गेंदे हो चुकी है और कुल मिलाकर रन बने 62 रन. बहुत बहुत धन्यवाद प्रेमनाथ नाईक जी और जगन्नाथ नाईक. खेल की शुरुआत पवन इस मरतबा लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइट 63 पे पहुंचा है स्कोर 63. पवन इस मरतबा लंबा एक ये जाएंगे मैदान के बाहर 6 रन. जो आ रहा है प्रभुदेवा टेक्सटाइल गायत्री इंटरप्राइजेस प्रोप्राइटर प्रभुदास मदन नाईक देवेंद्र मदन नाईक यांच्या मानाचा रोटरी दणदणीत षटकार. खराब गेंदबाजी आगे रखा था फॉलो थ्रू बहुत अच्छा फ्रंट लेग को अलग किया गेंद को लिफ्ट कर दिया व्हाइट स्मिथ विकेट पर 6 रन. अतिशय चांगला टाइमिंग आणि फुटवर्कचा मिलाप करताना आपल्याला पाहायला मिळते की मेन विकी षटकाराने खाता खोलते सिद्दीक भाबे सर. धाव संख्या होते ते आपण पाहतोय 69 धावा धाव पलकावर लागत आहेत. देखिए अब ऐसा टोटल बनने जा रहा है. क्रिकेट है अनिश्चितताओं का खेल है. हालांकि 26 साल के इतिहास में बी इंडियन ने 119 को धनेश के सामने सेमीफाइनल में बी इंडियन ट्रॉफी में पिछले छुआ था. लेकिन हर दिन इतवार नहीं रहता, लेकिन जो टोटल बना है यहाँ से जितने रन बनेंगे उतना दबाव चेसिंग पे आ जाएगा. अगदी बरोबर सिद्दीक भाबे सर. ये देखील विसरून चालला नाहीये युतिका स्पोर्ट्स संघाने देखील चांगला परफॉर्मन्स करून फायनल मध्ये प्रवेश केलेला ये देखील विसरून चालणार नाहीये. पवन बढ़िया गेंद और देखना है रन चुरा लिया वहां पे महेंद्र मागे ने. देखिए बल्लेबाज रन चुराए या कोई दिल चुराए खबर तो चुराने के बाद ही होती है. धाव संख्या 70 धाव होत आहेत. एक धाव जी आहे सोडली जाते आणि एक चांगला परफॉर्मन्स धनेश लिओन कुक्से संघाचा आपल्या पाया मध्ये सिद्दीक बाबे सर. यस आय थिंक इनफ टोटल ऑन द बोर्ड मेड बाय धनेश कुक्से 70. पवन इस मरतबा खींच के मारा है गेंद को 6 रन. महेंद्र मागे पीछे मुड़ के नहीं देख रहे. इंटरप्राइजेस प्रोप्राइटर प्रभुदास मदन नाईक देवेंद्र मदन नाईक यांच्या मानाचा रोटरी दणदणीत षटकार. और ये रोटरी दणदणीत षटकार आया 284 सिक्सेस सो फार इन रोटरी प्रेसिडेंट कप 2019. जर तुम्ही महेंद्र मागेला आउट करायचं असेल तर एक चांगली रणनीती बनून आउट करावं लागेल कारण ज्या प्रकारची फटकेबाजी होते. इस मरतबा खींच के मारा गॅप मे पहिले बाउंस पे 4 रन. कितने पे बल्लेबाजी कर रहे महेंद्र मागे. सुमित लॉजिस्टिक प्रोप्राइटर सुमित पुरुषोत्तम पाटील यांच्या मानाचा रोटरी दणदणीत चौकार. 13 गेंदों में 34 रन बनाए क्या टेलीकास्ट है क्रेजी किया रे. 5 ओवर की समाप्ति कुल रन बने 80. अब तो मैं कहूंगा कि चिंताएं बढ़ती भी. ये देखिए बहुत ही रिलैक्स प्लेयर पवेलियन यहाँ पे दिनों को दिखाया जा रहा है. कुमार शेखर विवेक शेलार ये अर्फन मोहला खिलाड़ी भावेश पवार आतिश गोडविंदे ये पैक क्राउड श्याम नाईक गैलरी. आखिरी ओवर के लिए मैं बुलाना चाहूंगा संदेश पाटिल को. धन्यवाद सिद्दीक भाबे सर. खूप धावा 5 षटका मध्ये आपल्या पाहायला मिळाल्या. दोन्ही गोलंदाज सूरज केने आणि सूरज जोशी यांचे कोटे पुरे झालेले आहे. त्यानंतर पवन आपण पाहतोय धावा खर्च करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. शेवटचं षटक आपण पाहणार आहोत यानंतर. त्यानंतर खूप मोठा ब्रेक पाहायला मिळेल. या 6 चेंडूमध्ये जितक्या धावा येतील तेवढा पेशर युतिका स्पोर्ट्स सोनाली संघावर पाहायला मिळेल.
ये पाहू शकता मान्यवर कक्ष दाखवला जात आहे, त्याचबरोबर खेळाडू कक्ष दाखवला जात आहे। रिलॅक्स सर्व खेळाडू आपल्या पाहत आहेत, कुमार अख्तर शेख, दिनू भुईर, हेमन हरड, जयेश पाटील, भावेश पवार, विवेक शेलार आणि शेखर दलवी आणि सुजित नेहमी एक प्लेसमॅनच्या रूपामध्ये असतो। आणि और बारवे खिलाड़ी हैं मनोज पाटिल उर्फ सांगा, बहुत मशहूर हुए थे पिछले बाली ट्रॉफी में। पंकज येतोय शेवटच्या षटकासाठी, स्लॉगरचा षटक, हणामारीचा षटक, पाहूया की मॅन विकी कोणत्या प्रकारे सुरुवात करतो या चेंडूवर आरके पाटील स्टँडिंगकडून। आता मात्र आपण पाहतोय एक सुंदर चेंडू ऑफ स्टंपवर टाकला होता सरिष्ठकाच्या हातामध्ये, जातो निर्धाव चेंडू, बढ़िया गेंद थी, टिप्पा खाने के बाद काटा बदला था गेंद ने, अतिशय जबरदस्त गोलंदाजी करता आपल्याला पाहायला मिळते। पंकज पुनः एकदा आरके पाटील स्टँड इन कडून सामना करतोय की मॅन विकी। आता मात्र मोठा फटका बॅट मधून निघते चेंडू, अतिशय सुंदर असा झेल कलेक्ट करतो तिथे फलंदाज। ओम साई ऑटोमोबाईल प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट, अतिशय चांगला झेल कलेक्ट केला जातोय आणि गडी बाद होतोय। की मॅन विकेला शांत केलं होतं सिद्दीक बाबे सर शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। देखिए आखिर की कुछ गेंदे बची है तो इसी तरह शॉट आएंगे। ऑफ स्टंपर चेंडू होता, खिचून मारला होता आपण पाहतोय, मात्र बाउंड्री क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता, तिथे चांगला झेल कलेक्ट झालेला आहे। नवीन फलंदाज येतोय टॉल मॅन एमन हरड, पाचवा गडी बाद होतोय, ऑफिशियल स्कोर सांगत आहे। अजूनही सिद्दीक भावे सर भावेशाला बॅटिंगसाठी आपण बघत नाहीये, कारण की धावांचा विचार केला तर एक चांगला टोटल 80 धावा धावपळकावर लागत आहेत। गोलंदाजी करताना पंकज आरके पाटील स्टँड इन कडून खेळण्यासाठी सज्ज असणार आहेत महेंद्र, अतिशय चांगली अशी फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे महेंद्र याने, 34 धावा 13 चेंडू मध्ये काढलेले आहेत। हे देखील विसरून चालणार नाहीये, फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच एक खूप छान एलईडी आहे। पंकज पुन्हा एकदा आरके पाटील स्टँड इन कडून सामना करतो फलंदाज खेळपट्टीवर, महेंद्र मागे पंकज। आता मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू डीप मध्ये गचार क्षेत्ररक्षण, दबाव पाहायला मिळते चेंडू सीमेच्या बाहेर जातो चार धावांसाठी। इसे कहते हैं 1-2 का 4, सुमित एक रन और 4 रन दे डाले। ऑपरेटर सुमित पुरुषोत्तम पाटील यांच्या मानाचा रोटरी दणदणीत चौकार। अच्छी गेंद पे शॉट लगा था, खराब फील्डिंग वहां पर, 1-2 का 4, 1-4 दे डाले। ये देखिए रिस्की ऑफिस टॉस खेला था, अगदी बरोबर लेग स्टंपवर चेंडू होता। गोलंदाजी करताना गोलंदाज पंकज पुन्हा एकदा सामना करतोय फलंदाज, 38 धावांची पारी आपल्या संघासाठी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आगमन होतंय सन्माननीय विजयजी पाटील साहेब सरपंच पिसेगाव, आपला हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम सुस्वागतम। सन्माननीय विजयजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय, तसेच अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी आगमन होतंय सन्माननीय खासदार साहेब भिवंडी लोकसभा क्षेत्राचे कार्य सम्राट खासदार। वेलकम वेलकम, व्यासपीठ आगमन झालेलं आहे विजयजी पाटील युवा सरपंच यांचा आपण निश्चितच सहकार्य करूया। आपण या ठिकाणी आगमन होतोय विजय पाटील साहेब सरपंच पिसेगाव, आपला हार्दिक स्वागत आहे। पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय पंकज, सामना करतोय महेंद्र, फुलटा चेंडू हवेमध्ये चेंडू आहे, शतरक्षक प्रयत्न करतोय, अतिशय सुंदर झेल कलेक्ट करतोय आणि फलंदाज महेंद्र याला शांत करण्यात येत आहे। ओम साई ऑटोमोबाईल प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट, गेट खोलायचं आहे। त्या ठिकाणी आगमन होतंय भिवंडी लोकसभा क्षेत्राचे सन्माननीय कार्य सम्राट खासदार साहेब
कपिलजी पाटील यांचा या छत्रपती शिवाजी क्रीडांगणात आगमन होते। सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम वेलकम, आगमन झालेले आहे भिवंडीचं किंग मेकर सर्वांनी खासदार। या ठिकाणी आगमन होते भिवंडी लोकसभा क्षेत्राचे सन्माननीय खासदार ज्यांची ओळख कार्यसम्राट म्हणून आहे, अतिशय उमदा असं व्यक्तिमत्व किंग मेकर सन्माननीय कपिलजी पाटील साहेब यांचं या नगरीमध्ये हार्दिक स्वागत सुस्वागतम। तसेच त्यांच्या समवेत वसंतजी भोईर प्रसिद्ध असे उद्योगपती वळगावचे यांचं देखील आगमन होते, हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम। किंग मेकर भिवंडी लोकसभा क्षेत्राचे सन्माननीय कार्यसम्राट खासदार कपिलजी पाटील साहेब यांचं या नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम सुस्वागतम। तसेच त्यांच्या समवेत वसंतजी भोईर साहेब प्रसिद्ध उद्योगपती वळगाव यांचं देखील आगमन होते, आगमन होत आहे व्यासपीठावर किंग मेकर आणि दानशूर राजा व्यासपीठावर आपण आज पाहणार आहोत। अतिशय जबरदस्त पर्सनॅलिटी, भिवंडी क्षेत्रातील नामवंत कार्यसम्राट खासदार, अतिशय सुंदर अशी कामगिरी आतापर्यंत या साडेचार वर्षामध्ये, आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम सुस्वागतम। एका बाजूला दानशूर राजा तर दुसऱ्या बाजूला किंग मेकर कपिल पाटील साहेब यांना आपण पाहतोय व्यासपीठावर, वेलकम। मात्र आपण मॅच कडे जाणार आहोत, ती जी गाडी आहे गेटाच्या बाहेर निघेपर्यंत आपण थांबायचंय गोलंदाजाने। अतिशय जबरदस्त टोटल आपण पाहतोय 84 धावा स्कोरबोर्ड बघतोय सिद्धी बाबी सर, चांगली धावसंख्या मी म्हणेल। बिलकुल मैं तो कहूंगा कि इनफ टोटल बना लिया है, क्योंकि इस तरह के लक्ष्य बहुत मुश्किल से छुए जाते हैं। अगदी बरोबर, सामना करतो है फलंदाज टॉल मैन हेमन अरड, बिग बर्ड ऑफ भिवंडी। शॉर्ट पिच चेंडू होता आपण पाहतोय, गुडल्या सरून उडला होता मात्र मोठा फटका मारता येत नाहीये फलंदाजाला, दर्शवताना आपला पाहायला मिळतोय। आखरी गेंद और उसको खेलने जा रहे हैं प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट हरफन मोहल्ला खिलाड़ी भावेश पवार, अभी अभी हमारे बीच में आगमन हो चुका है सन्माननीय खासदार और भिवंडी के राजा कपिल पाटिल जी का, आपका हार्दिक स्वागत है। सामने आप बैनर देख सकते हैं किंग मेकर, निश्चित दूसरा बाजूला दानशूर राजा, शेवटचा चेंडू आणि खेळण्यासाठी भिवंडीचा एक नामांकित असा क्रिकेटर संपूर्ण विश्वामध्ये ज्याने आपल्या क्रिकेटनी छाप सोडलेला आहे भावेश पवार खेळण्यासाठी सज्ज असणार आहे खेळपट्टीवर। पंकज इनिंग मधील शेवटचा चेंडू आपण पाहतोय आरके पाटील स्टँड इन कडून, सामना करतो भावेश पवार आणि शेवटच्या चेंडूवर ताकद जोगता येत नाहीये फलंदाजाला आणि बाद होतोय भावेश पवार। तो मैं कहता हूं कि जो भावेश पवार है ना ड्रॉप सीन में आते अक्सर हिरो बन जाते हैं और कभी कभी झिरो, आणि झिरो बनलेला आहे तिथे आपल्या पाहायला मिळतोय भावेश पवार। हे पाहू शकता आपण, देखिए दो महान बॅट्समॅन भावेश पवार जयेश पाटील अपना खाता नहीं खोल पाए, उसके बावजूद 86 रन बने। महेंद्र मागे ने जबरदस्त बल्लेबाजी की, 38 रन बनाए आउट होने से पहले। हे पाहू शकता आपण टीव्ही वर स्क्रीन वर, दानशूर राजा आणि भिवंडी किंग मेकर अतिशय जबरदस्त फसनालिटी आपल्या पाहायला मिळत आहेत आणि व्यासपीठावर देखील जगन्नाथ नाही व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सन्माननीय पाहुण्यांच्या माहितीसाठी रोटरी क्लब रुरल भिवंडी यांच्या वतीनं गेल्या सोमवारपासून 7 तारखेपासून या क्रिकेट 8 तारखेपासून या क्रिकेटच्या स्पर्धा सुरू आहेत आणि या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी ज्यांचं ज्यांचं योगदान लाभलेलं आहे त्या सर्वांचं योगदान या ठिकाणी त्यांचा उल्लेख करणं फार महत्त्वाचं आहे। आमच्या या रोटरी क्लबच्या माध्यमातून ज्या स्पर्धा इथे सुरू झालेल्या आहेत या स्पर्धेसाठी रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर माननीय आशिष गांगुली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, भिवंडी रुरलचे संस्थापक अध्यक्ष रोटरी क्लब संस्थापक अध्यक्ष माननीय अर्चन दादा यांना मी विनंती करतोय की त्यांनी
माननीय श्री आशीष गंगुली यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करून घ्यायचं आहे. पीके मात्रे साहेब आपल्या दोघांचे शुभ असते, आपण आशीष गंगुली यांचा सत्कार या ठिकाणी करून घ्यायचा आहे. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ही फार मोठी एक पद असते या जिल्ह्यावर, आणि आशीष गांगुलींच्या नेतृत्वाखाली आमचं भिवंडी कंट्रोलचं काम चालू आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि ही कामं केली जातात. तसेच रोटरी आणि विनायक चौधरी, रोटरी आणि विनायक चौधरी यांचंही स्वागत करून घ्यायचं आहे. शंकर भोईर, आपण रोटरी आणि विनायक चौधरी यांचंही स्वागत करून घ्यायचं आहे. कोण भोईर? अरविंद भोईर, माजी अध्यक्ष भिवंडी रोटरी क्लब. अरविंद भोईर, जगदीश पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते यांचा सत्कार करायचा आहे. एक मिनिट, एक मिनिट भावी सर. अरविंद भोईर सर यांचं स्वागत होत आहे जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद, धन्यवाद जगदीश पाटील आणि अरविंद भोईर. ऑल टू कमेंट्री बॉक्स. बहुत बहुत धन्यवाद जगन्नाथ नाईक एंड प्रेमनाथ नाईक जी. आइए दोस्तों लौट चलते हैं. लक्ष्य जो रखा है वो 86 रनों का, और सूरज जोशी और सूरज केने अब दोनों को ऐसा चमकना पड़ेगा जिस तरह आसमान में सूरज चमक रहा है. खेल की शुरुआत होने जा रही है पहली गेंद के साथ. अख्तर शेख बल्ले के अंदर लगी है, गेंद शॉर्ट मिड विकेट पे गई है, एक रन बनता हुआ. अपन पाते कि एक चांगला चेंडू होता. देखिए इतना हेल्दी आस्किंग रन रेट जब रहेगा तो आपको बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल बहुत ही पॉजिटिव रिप्लाई देना होगा. कैलाश पाटिल ने कहा है कि बाउंड्री के पीछे आप कैच पकड़ते हैं तो फिर धाबा आपको, यानी मेरा मतलब है 500 रुपए दिए जाएंगे. ये गेंद लॉप कर दिया गेंद को हवा में, फील्डर उसके नीचे, सूरज जोशी आउट. बड़ा झटका. ओम साई ऑटोमोबाइल प्रोपराइटर
संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट। देखिए कहीं ना कहीं सूरज जोशी खेलना चाहते थे, लॉन्ग ऑन पे बल्ला ज्यादा घूम गया और ये अच्छा शॉट तो नहीं कि दो खिलाड़ी सर्कल के बाहर रहे और उनको आप कैच थमा दे। अगदी बरोबर सांगितलं, पण ज्या प्रकारे शॉट खेळला गेलं दरम्यान खास लाटक्या क्रिकेट रसिकासाठी सोनं संधी असेल जर चेंडू बाहेर जातोय तर हर्षली मंडप डेकोरेटचे प्रोप्रायटर आदरणीय कैलास पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपये दिले जाईल। देखिए सुनील पवार बड़े लक्ष्य छुए जा सकते हैं, अगर अंतर्राष्ट्रीय क्रिकेट को हम देखें तो साउथ अफ्रीका के बल्लेबाजों के जिगर लगाना होंगे और लोकल क्रिकेट को देखें तो बी इंडियन के बैट्समैनों के जिगर। अगदी बरोबर सांगितलं, पण जर हा सामना जिंकायचा असेल तर एक चांगली दमदार फलंदाजी इथं करणं गरजेचं राहील। पाहतोय आपण पॅक क्राऊड, कारण की अंतिम सामना दिनेश एलोन कोक्षे विपक्ष पाहतो आपण युतिका स्पोर्टर्स सोनाळे या दोन्ही संघादरम्यान। बडी विकेट गिर गई, नए बॅट्समॅन आहे पवन केने, अख्तर शेख इस मरतबा लॉफ कर दिया, फिर फील्डर नीचे, जयेश पाटिल एक और विकेट और पहले ही ओवर में काफी दबाव बढ़ा दिया यहाँ पर युतिका पे अख्तर शेख ने। ओम साई ऑटोमोबाइल प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट। देखिए आप अंतरराष्ट्रीय क्रिकेट के पन्नों को खोलिए, लोकल क्रिकेट को देखिए, टेनिस क्रिकेट को देखिए, डोमेस्टिक क्रिकेट को देखिए, आईपीएल को देखिए, बड़े लक्ष्य का पीछा करते करते टीमें या तो निखर जाती है या तो बिखर जाती है और फिलहाल तो बिखर गई है युतिका की बल्लेबाजी। अख्तर शेख हैट्रिक पर आ गए हैं टीम के कैप्टन। एक मोटा आव्हान स्वीकारताना मात्र एक खराब स्थिति है इथं युतिका स्पोर्टर्स। आप देख सकते हैं भिवंडी के राजा खासदार सन्माननीय कपिल पाटिल जी, जिसने किसी को प्यार से पानी पिला दिया उसने समंदरों को भी नीचा दिखा दिया। खेल की शुरुआत होती भी अख्तर शेख स्विच इट और हैट्रिक होगा या नहीं, हो गया, कुमार गिरे लेकिन कैच नहीं गिराया और मेगा फिनाले में कप्तान का हैट्रिक, ये देखिए सेलिब्रेशन। ओम साई ऑटोमोबाइल प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट। सुनील पवार ऐसे लग रहा है बल्लेबाज जिस तरह के शॉट सिलेक्शन कर रहे हैं कि मानो युतिका को यहां से किसी बाहर देश में बल्लेबाजी के लिए जाना है। पण पर्याय नाही आहे, कारण की एक मोठं आव्हान आहे, असे शॉट खेळावे लागतील ज्या प्रकारे आपण पाहतोय, पण समोर नाही तो सारखा उसका गेम प्लान रहता है, एक बॅट्समॅन अँकर रोल अदा करता है, दुसरा हिटिंग करता है। तर पाहतो आपण तीन महत्वपूर्ण गडी इथं बाद झाले, तर फक्त धाव संख्या ती एक, नाजूक स्थिती युतिका स्पोर्टर्स सोनाळे संघाची। गजब की गेंदबाजी कर रहे हैं अख्तर शेख, हैट्रिक लिया वहां पर उन्होंने, एक रन और तीन विकेट। नए बैट्समैन वैभव सामना करने जा रहे हैं जबकि अजीब हुई नॉन स्ट्राइक पर मैन फ्रॉम दीवा बॉल, चार पे चार, शेयर मार्केट बढ़ गया है। ओम साई ऑटोमोबाइल प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट। ये देखिए क्या खूबसूरत गेंद थी, इसीलिए तो क्रिकेट में दो ही चीजों का सम्मान होता है, पहला सचिन तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर। परफेक्ट यॉर्कर पे बोल्ड कर दिया, अब तो हम कह सकते हैं इस गेंदबाजी को कि बैट्समैनों की बोलती बंद गेंदबाजी कर रहे अख्तर शेख। अगदी बरोबर सांगितलं, आपण सध्याचं तर बघितलं आपण या षटकामध्ये ज्या प्रकारे लेकिन रिकॉर्ड नहीं टूटा है। इस ट्रॉफी में शरद ऐसे गेंदबाज है जिन्होंने 5 पे 5 विकेट लिए, एसपी दापोटे के त्याचा कीर्तिमान या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण शरद यांच्या नावावर, ज्यांनी विकेट मिळवून 5 विकेट प्राप्त केल्या होत्या। पण आता काय चांगली अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण दिनेश एलोन संघाचा, संघनायक अख्तर यांच्याकडून पहिल्या षटकामध्ये भेदक मारा पाहतोय आपण, घातक गोलंदाजी करताना पाहतोय। लेकिन शरद ने कोई रन नहीं दिया था, यहाँ पे एक रन अख्तर शेख दे चुके हैं और नए बैट्समैन अब आए हैं आकाश। कमाल की गेंदबाजी अख्तर शेख की, कहां 10 साल का एक्सपीरियंस है इस ग्राउंड का। अख्तर शेख
इस मरतबा मरता क्या ना करता, कॉपी बुक स्टाइल पुश, कोई रन नहीं, एक ओवर एक रन और चार विकेट। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय की त्या मात्र जे एक भल्ल मोठं विशाल आव्हान आहे, तब्बल धावपलकावर जर बघितलं आपण 86 धावा आणि पहिल्या षटकामध्ये अतिशय खराब स्थिती आहे युतिका स्पोर्ट्स संघाची। आपण पाहतोय पॅक क्राऊड, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरीमध्ये आपण मेगा अंतिम सामना पाहतोय आणि सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ भिवंडी ग्रामीण यांच्या माध्यमातून जे आपण टूर्नामेंट पाहतोय करेक्शन क्रिएशन। देखिए पहिले ओव्हर को आप देखिए, ये तो ऐसे एक रन बना, रन ही नहीं बने, खाते से कुछ निकला ही नहीं, मानो सैटरडे फोर्थ सैटरडे संडे और फिर मंडे और ट्यूजडे भी ऑफ। तर व्यक्तिगत मात्र स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी भावेश पवार येतोय। फलंदाजी मध्ये जास्त चमत्कार कामगिरी करता आली नाही, कारण की एकच चेंडू खेळण्याचा चान्स भेटला होता त्यामध्ये बाद झाला होता। इथं मात्र गोलंदाजी कशा प्रकारे करतोय, एक धाव चार बाद एक नाजूक स्थिती युतिका स्पोर्ट असणार संघाची। गोलंदाज भावेश समोर पाहतोय आपण अजय, यावेळेस पत्ता टॅप करण्याचा प्रयत्न होता, एक अतिशय चांगल्या लेंथवरचा चेंडू होता, चांगली सुरुवात करतोय गोलंदाज इथं मात्र भावेश पवार। देखिए अब अजय मजबूर हो गए डिफेंड करने के लिए, मैन फ्रॉम दीवा अजय भोईर। पाहतोय आपण जी स्थिती आहे त्या हिशोबाने इथं मात्र एका चांगली फटकेबाजी करावी लागेल एका चांगली। यावेळेस मात्र पाहायचं की चुकीची लाईन असेल, कारण की उजाष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता, दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय, धावसंख्येत बदल, धावसंख्या 2। हालांकि गेंद का पीछा किया था वहां पर, दूर से खेलने की कोशिश की थी बैट्समैन अजय भोईर ने। गोलंदाज भावेश पवार, यावेळेस पात्र नियंत्रण होता फटक्यामध्ये, पुल केला होता, शॉर्ट ऑन पुल म्हणता येईल मिडविकेट क्षेत्राकडे। जयस पाटील चेंडूवर होते तोपर्यंत एक धावीची संधी होती आणि इथून मात्र भावेश सर पाहतोय पण एक एक धावीने काही साध्य होणार नाही, जर साध्य करायचं असेल तर आपल्याला षटकार किंवा चौकार मारावा लागेल तर सामन्यात रंगत निर्माण होईल, नंतर निराश करेल युतिका स्पोर्ट्स होणार आपल्या संघाच्या सर्व पाटील राख्यांचं। दोस्तो सिटी क्रिकेट में कल हम आपको अंजुमन ट्रॉफी क्रिकेट अनफॉरगेटेबल में मिलेंगे, 18 को उसका मेगा फिनाले रहेगा सुपर फ्राइडे में, उसके बाद धनेश कुकसे का शो पांडुरंग धर्मा पाटील का खेळण्यासाठी। तर मात्र आकाश एका चांगली फटकेबाजी करावी लागेल, वापशी करावी लागेल, अकोटा पॅ चेंडू पोल केला, चेंडूला गॅप मध्ये, मिडविकेट शिमरीच्या बाहेर जाणार हा सनसनी खणखणी चौकार। सुमित लॉजिस्टिक प्रोप्रायटर सुमित पुरुषोत्तम पाटील यांच्या मानाचा रोटरी दणदणीत चौकार। भावेश पवार ड्रॉप शॉट अँड गोज इज बॅक फुट अँगलिंग इज बॉडी हुक्स दॅट बॉल ब्युटिफुली बिटवीन दी टू फिल्डर फॉर 4। भावेश यावेळेस मात्र हुकचा फटका अतिशय चांगला प्रयत्न केला गेला, पहिले एक सर्कलच्या आतमध्ये पण चेंडू मात्र पहिले एक सिमरीच्या बाहेर जातोय 4 धावासाठी। सुमित लॉजिस्टिक प्रोप्रायटर सुमित पुरुषोत्तम पाटील यांच्या मानाचा रोटरी दणदणीत चौकार। आता मात्र वापशी करतोय आकाश, ज्या प्रकारे पाहतोय की लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर इथं मात्र बाउंड्री वसूल करतोय आणि अशीची किरण म्हणून आकाश काय करतो आपल्या संघासाठी पाहिजे। गोलंदाज भावेश पवार, यावेळेस पात्र अतिशय छान असा ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये, आउटफील दमदार, कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जाणार हा लागोपाठ 3रा। बहुत खूबसूरत क्लासिकल शॉट वेट करके खेला था, बात ही कुछ और रहती है क्लासिकल स्ट्रोक की, आंखों में जज्ब होते हैं इस तरह के शॉट, जिस तरह क्लासिकल संगीत कानों में रस भरता है। ये देखिए क्या टाइमिंग थी, अपने आप को रूम दिया, बहुत खूबसूरत कट शॉट पॉइंट के बगल से 4 रन, अतिशय सुंदर फलंदाजी। इथे पाहतो आपण आकाश यांच्याकडून, यावेळेस पाहता फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर भावे सर पाहतो आपण 86 धावांचं लक्ष स्वीकारताना 4 बाद। जगन्नाथ नाईक ऑफिशियल अनाउन्सर के पास लिए चलते। या ठिकाणी उपस्थित सन्माननीय भिवंडी लोकसभा क्षेत्राचे सन्माननीय खासदार साहेब यांचा स्वागत आणि सन्मान करायचं आहे, मी माईक देतोय। आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे आमचे आदरणीय
सन्माननीय आणि आमचं प्रेरणास्थान माननीय कपिल दादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा, या स्पर्धा गेल्या 5-6 दिवसापासून या ठिकाणी सुरू आहेत. स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणात संपन्न होत आहेत. जवळजवळ 90% या दोन्ही गावातून या ठिकाणी लोक उपस्थित आहेत या स्पर्धा पाहण्यासाठी. दादा, आपल्या उपस्थितीत आज हा अंतिम सामना या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण आलात, आमचा बहुमान या ठिकाणी वाढला, आमची ताकद या ठिकाणी वाढलेली आहे. निश्चित तुमच्या येण्यावर म्हणून आपल्या भिवंडी तालुका ग्रामीण रोटरी क्लबच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष अर्जनदादा भुईर आणि अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष जगदीश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. आदरणीय दादा पाटील साहेब, आपला सत्कार आणि स्वागत या ठिकाणी होत आहे. मोठ्या आनंदाची बाब आहे. दादा, आपण भिवंडी तालुक्याचं वैभवशाली परंपरा आपल्या खासदारकीच्या माध्यमातून आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे. विकास कामांच्या बाबतीत आपला जो हातखंड आहे हा कोणीही पकडू शकणार नाही. भिवंडी पूर्व, पश्चिम, भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड, कल्याण पश्चिम या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या कार्यकुशलतेने अतिशय हा मतदारसंघ कामांच्या बाबतीत विकासाच्या माध्यमातून हा मतदारसंघ नटलेला आहे. दादा, आमच्याकडून लाखो प्रेक्षकांकडून आपणास पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि दादा या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी आपणास विनंती करतोय. रोटरी प्रेसिडेन्शियल कप 2019 या क्रिकेट स्पर्धांच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सन्माननीय दयानंदजी चोरगे, मदनबुवा नाईक, हरचंद्र भुईर, पी के म्हात्रे, दिलीप पाटील, वसंत भुईर, जगदीश म्हात्रे, जगदीश पाटील, सुंदर नाईक, प्रेमनाथ नाईक, बाळाराम चौधरी, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित क्रीडारसिक बंधू आणि भगिनींनो, जगदीश पाटील हे रोटरी क्लबचे, जगदीश म्हात्रे हे रोटरी क्लबचे अध्यक्ष झाले आणि खऱ्या अर्थाने रोटरी क्लबने काट टाकली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. अनेक सामाजिक उपक्रम राबवता राबवता क्रीडाक्षेत्रामध्येही रोटरी क्लबच्या माध्यमातून तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी जगदीश पाटील यांचा मुलगा करेश म्हात्रे यांच्या प्रयत्नाने आज या ठिकाणी रोटरी क्लब 2019 क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं होतं, त्याचा समारोप होत आहे. मला विश्वास आहे ज्या रोटरी क्लबने समाजामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून काम केलं त्याच रोटरी क्लबच्या माध्यमातून आज क्रीडाक्षेत्रामधील खेळाडू घडवण्याचंही काम करेश म्हात्रे आणि जगदीश म्हात्रे यांच्या माध्यमातून होत आहे ही निश्चितपणाने कौतुकास्पद बाब आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना सहकार्य करणाऱ्या सगळ्या रोटरी क्लबच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये या भिवंडी तालुक्यातून अशा प्रकारच्या स्पर्धांमधून जे खेळाडू निर्माण होतील ते निश्चितपणाने एक दिवस 2020 जाऊन भिवंडी तालुक्याचं नावलौकिक करतील अशा प्रकारची कामगिरी त्यांची या खेळाच्या माध्यमातून होईल असा विश्वासही व्यक्त करतो. जगदीश म्हात्रे, आपण आता वेगळ्या क्षेत्रामध्ये रोटरी क्लबला नेलेला आहे पण आता क्रीडाक्षेत्रात आले, सामाजिक क्षेत्रामध्ये आहात, येणाऱ्या काळामध्ये कला क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून सगळ्या क्षेत्रातील तरुणांना एक संधी उपलब्ध करून देण्याचं काम आपण याच्या माध्यमातून करावी अशा प्रकारची
सूचना ही अपने करतो अपन असच काम करत रहा। मगाशी प्रेमनाथ ने संगित कि 90% दोनों गाँव के लोग उपस्थित हैं तो 10% राहले का राहले माहित नहीं पण चांगले काम करत असताना मागे फिरून बघायचं नाही आपलं चालत राहायचं इच्छितस्थळी तुम्ही पोहोचले आणि पाठी मागे फिरून बघितलं की तुमच्या लक्षात येईल की सगळ्याच्या सगळे जनतेचे थवे आपल्या पाठी मागे खंबीरपणाने उभे राहतील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो। कारण कुठलेही चांगले काम करताना अडचण जर नाही आली तर आपल्याला काम करतानाही मजा येत नाही। थोडाफार विरोध हा असलाच पाहिजे विरोधाशिवाय काम चांगलं होत नाही। कारण विरोध होणं हे जागृतपणाचं लक्षण आहे जिवंतपणाचं लक्षण आहे विरोध होणं हे त्यामुळे त्याची चिंता न करता अशाच पद्धतीने चांगलं काम आपण करत राहा यश तुमच्या पायाशी लोळून घेईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो। परत एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो। रोटरी क्लबचे जे सहकारी आलेले आहेत आपण हे भविष्यामध्ये अशाच पद्धतीचं सहकार्य या आमच्या भिवंडी ग्रामीण रोटरी क्लबच्या सगळ्या सहकाऱ्यांना करावं अशा प्रकारची सूचना आपल्यालाही करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा। असाच आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी राहो अशी जगदंबे जवळ प्रार्थना करतो। खेल की शुरुआत होने जा रही है और भिवंडी के राजा सम्माननीय खासदार कपिल पाटिल जी ने अपना कीमती समय दिया इस स्पर्धा के लिए। दो बैट्समैन पिच पे मौजूद हैं। आकाश बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं 3 चौकों की मदद से 12 पे खेल रहे हैं। अरे एक मुद्दा राहिला इथं उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांच्या वतीने शंकर भोईर सेक्रेटरी रोटरी क्लब यांचा उद्या वाढदिवस आहे परंतु आपण सगळ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहोत आपल्या सगळ्यांच्या वतीने शंकर भोईर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। परमेश्वराला प्रार्थना करतो की येणाऱ्या त्यांच्या ह्या जीवनामध्ये अशा पद्धतीचा आशीर्वाद आपण त्यांना द्यावा की त्यांच्या हातून समाजाची अजून चांगली सेवा घडावी अशा प्रकारचा आशीर्वाद परमेश्वराने त्यांना द्यावा अशाही शुभेच्छा त्यांना देतो। धन्यवाद। खेल की शुरुआत होने जा रही है और भिवंडी के राजा और सम्माननीय खासदार कपिल पाटिल साहब हमसे कीमती समय देने के बाद विदा लेते हुए मैं करेश मात्रे और रोटरी क्लब ऑफ भिवंडी ग्रामीण की तरफ से उनका आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने अपना कीमती समय दिया। सो बैक टू क्रिकेट नाउ। दो ओवर की समाप्ति भी जब खेल रुका था तो स्कोर था 15 रन विकेट गिरी थी 4। रोटरी क्लब करेश क्रिएशन आणि आई एकवीरा ग्रुप तर्फे आलेल्या सर्व खेळाडूंचे आणि पाहुण्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। धन्यवाद। खूप खूप आभार सन्माननीय साहेबांनी या ठिकाणी आपला अमूल्य असा वेळ दिला याबद्दल सर्व आयोजकांच्या वतीनं आपला हार्दिक स्वागत हार्दिक आभार आहे। आपण या ठिकाणी आपला अमूल्य असा वेळ दिला
खेल की शुरुआत होने जा रही है। गेंदबाजी के लिए विवेक शेलार को बुलाया है। सामना करेंगे अजय भोईर। दो ओवर की समाप्ति पर रन बने थे 15, विकेट गिरी थी 4, 4 ओवर बचे और यहां से जीतने के लिए जो रन चाहिए वह है 71। जो आस्किंग रन रेट है वो लगभग 17 के ऊपर का है, 17.75 का आस्किंग रन रेट है, बहुत ही मुश्किल। 24 चेंडू मध्ये तब्बल 71 धावांची आवश्यकता असेल इथून हा सामना जिंकण्यासाठी। यहां से आप सांस या दम लेकर गेंदबाजी बल्लेबाजी नहीं कर सकते, ये हो सकता है कि गेंदबाजी का दम निकाल दे। गेंदबाजी के लिए विवेक शेलार, अजय भोईर के लिए राइट आर्म ओवर द विकेट आते हुए। इस मरतबा गेंद को निकाल दिया है, बहुत ही खूबसूरती के साथ फील्डर मौजूद हैं पीछे। एक रन बनता हुआ अख्तर शेख ने गेंद को उठाया, एक रन से स्कोर आगे सरकता हुआ 16 पे पहुंचा। गेंदबाजी कर रहे विवेक शेलार, कमाल की बल्लेबाजी की थी कुमार ने और 30 रन बनाए, 27 रन बनाए और महेंद्र मागे ने 38 रन बनाए। ये दो बैट्समैन काफी चमके थे बल्लेबाजी में मेगा फिनाले में। विवेक शेलार राइट आर्म राउंड विकेट, आकाश को इस मरतबा ड्राइव करते हुए आउटफील्ड में। हेमंत अरट मौजूद हैं, एक से ज्यादा कुछ भी नहीं। देखिए धनेश के सामने आपको रन बनाना है तो फिर हवाई यात्रा करना होगी, क्योंकि आउटफील्ड भी धनेश की बहुत मजबूत है। स्कोर आगे सरकता हुआ 17 रनों पे पहुंचा है। विवेक शेलार अजय भोईर के लिए, बल्ले का बाहरी किनारा, अजय भोईर आउट। बहुत खूबसूरत कैच विकेट कीपर भावेश पवार का। ओम साई ऑटोमोबाइल प्रोप्राइटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट। ये देखिए दूर से खेले थे, पैरों में हलचल नहीं थी, मोटा सिरा लेकर गेंद विकेट कीपर के पास। पांचवा फलंदाज पाते अपन बाद होते हैं तर तब्बल 6 दिवस है जन्नी आमचा आवाज आपले पर्यंत पोहोचवला असे डीजे दीपेश यांच्या माध्यमातून जोडो कौतुक करते एवढं कम आहे। खूप खूप धन्यवाद डीजे दीपेश। बिल्कुल डीजे दीपेश ने बहुत अच्छा वॉइस दिया जो आपके टीवी मॉनिटर यूट्यूब पे आपने सुना, ग्राउंड में सुना। विवेक शेलार यॉर्क कराने की कोशिश, छोटी बैकलिस्ट से गेंद को टर्न किया आउटफील्ड में, एक रन बना और एक से ज्यादा कुछ भी नहीं। 18 रन 5 विकेटों के नुकसान पे, 18 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स। राइट आर्म राउंड विकेट आते हुए विवेक शेलार। सामना करेंगे बैट्समैन आकाश, नए बैट्समैन नॉन स्ट्राइक पर है पंकज। राइट आर्म राउंड विकेट, सीधा ड्राइव तीर की मानिंद, लेकिन आड़े आ गए वहां पर कुमार। ये देखिए क्या गजब की फील्डिंग है, लाजवाब फील्डिंग, अफलातून फील्डिंग। अगदी बरोबर बघितलं, आपण जवळपास खूप दूर होता पण ज्या प्रकारे आपण पाहतोय की क्षेत्ररक्षण केलं गेलं म्हणूनच भावेसर हा संघ नंबर 1 वर आहे। कमिटमेंट देखिए, टीम तीनों फॉर्मेट में अच्छा खेल रही है, बल्लेबाजी गेंदबाजी और फील्डिंग। जब तीनों फॉर्मेट में आप ऊपर रहेंगे तो नंबर 1 पे ही रहेंगे। बहुत बढ़िया गेंद, बाल बाल बच गए वहां पर, अपने आप को यॉक कर बैठे थे बैट्समैन। 3 ओवर की समाप्ति, कुल 19 रन, दिल्ली बहुत दूर, देहरादून दूर, और चौथे ओवर में क्या होता है आइए सुनते सुनील पवार से। इतर माता सामना जिंकण्यासाठी एक हाईलाइट फलंदाजी करावी लागेल, आपण जाऊया आमचे पेशेला सूत्र संचालक जगदीश नाईक यांच्याकडे। धन्यवाद सुनील पवार। या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे सन्मान्य ज्येष्ठ नगरसेवक बाळारामजी चौधरी साहेब यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी शंकर भोईर सेक्रेटरी भिवंडी रोटरी क्लब ग्रामीण यांना करतोय. आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सत्कार करून घ्यायचा आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे सन्मान्य ज्येष्ठ नगरसेवक बाळारामजी चौधरी साहेब, रोटरी क्लब, करेश क्रिएशन आणि आई एकवीरा ग्रुप तर्फे आलेल्या सर्व खेळाडूंचे आणि पाहुण्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी स्वागत होतोय सन्माननीय नगरसेवक बाळारामजी चौधरी साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. या ठिकाणी उपस्थित सौभाग्यवती अस्मिता प्रभुदास नाईक नगरसेविका भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, मी प्रमोदजी म्हात्रे इलेक्टेड प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ भिवंडी ग्रामीण यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते यांचा स्वागत आणि सन्मान करून घ्यायचा आहे. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय नगरसेविका सन्माननीय अस्मिता प्रभुदास नाईक. या व्यासपीठावर उपस्थित आहेत ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व युवकांचे श्रद्धास्थान आदरणीय दयानंदजी चोरगे साहेब यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी इलेक्टेड प्रेसिडेंट सन्माननीय प्रमोदजी म्हात्रे साहेब आपल्याला करतोय. या सत्कारानंतर आपण वळणार आहोत समालोचन कक्षाकडे. आता मग आपण पाहतोय ऑफ स्टंपर चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न केला होता तिथे शिखर दलवियाचा काही अलग मूड स्टंप उडवण्याचा प्रयत्न केला होता. आइए स्वागत सन्मान होता हुआ सत्कार होता हुआ भारतीय जनता पार्टी ग्रामीण के डैशिंग और डायनामिक अध्यक्ष दयानंद चोरगे जी का. नेमी साहेबांचा सहकार्य लाभतोय अतिशय गोड असं व्यक्तिमत्व. ओवर टू बाबे सर. भावेश पवार गेंदबाजी कर रहे हैं, धीमी गेंदों का बहुत अच्छा मिश्रण कर रहे हैं, इसीलिए तो मैं उन्हें हर फन मौला खिलाड़ी कहता हूँ. हर फन है उनके पास, फील्डिंग करते, बैटिंग करते, गेंदबाजी करते, विकेट कीपिंग करते. भावेश पवार, धीमी गेंद, बैक आर्म डिलीवरी, हाथों के पीछे से किया था, रॉन्ग वन थी, पढ़ नहीं पाया आकाश. अगदी बरोबर, प्रेक्षक देखील कंटाळतात अशा प्रकारे जो सामना चालू आहे, फलंदाजी होत नाहीये. बिल्कुल आप सही कह रहे हैं. इस मरतबा तेज गेंद थी परिवर्तन के तौर पे, लेग स्टंप पर वाइट. और दुनिया में कोई भी ऐसा शख्स व्यक्ति नहीं है जो एक तरफा हार और एक तरफा प्यार चाहे. अगदी बरोबर सिद्दीक बाबे सर, मात्र इथे त्याच प्रकारचा क्रिकेट पाहायला मिळतोय. भावेश पवार ब्लॉक होल्ड में गेंद, बहुत ही खतरनाक स्विंगिंग और करता, बल्ले को नीचा करना पड़ा था विकेटों को बचाने के लिए. कमाल की गेंदबाजी भावेश पवार की. चार ओवर की समाप्ति कहीं भी पिक्चर में नजर नहीं आ रही है. युति का 22 रन बने और दो ओवर में जीतने के लिए अब कितने चाहिए. या ठिकाणी स्पर्धेच्या समारोप प्रसंगी 64 रन चाहिए. पांचवे ओवर के लिए माइक्रोफोन पे आ रहे संदेश. उपस्थित असलेले भिवंडी महानगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती माननीय आदरणीय आणि आमचं प्रेरणास्थान सुंदरजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रोटरियन जेके म्हात्रे साहेब, रोटरियन जेके म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की ज्यांनी या जेके म्हात्रे साहेबांनी या संपूर्ण स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर्ड केलेल्या आहे ट्रॉफी, त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय सुंदरजी नाईक यांचा स्वागत आणि सत्कार या ठिकाणी होतोय. आदरणीय सुंदर नाईक साहेब, शिक्षण माजी सभापती मान्यश्री सुंदर शेट नाईक साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जात आहे. दोन मिनिटं थांबा जरा, मॅच दोन मिनिटं थांबा. तसेच वळगावचे उद्योगपती, आमचं आदराचं स्थान, ज्या ज्या वेळेस आम्ही शैक्षणिक सामाजिक क्रीडाविषयक बाबतीमध्ये त्यांच्याकडे आर्थिक मदतीसाठी ज्यावेळेस जातो त्यावेळेस खरोखरच त्यांनी आम्हाला नेहमीच खुश करून मोठ्या प्रमाणाची आर्थिक मदत त्यांनी केलेली आहे. आमच्या पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ या संस्थेला त्यांनी 62,000 रुपयाची देणगी देऊन
आम्हाला खुश केलं होतं असे माननीय वसंत भोई साहेब यांचं स्वागत आणि सत्कार जगदीश म्हात्रे अध्यक्ष रोटरी क्लब आणि शंकर भोई चिटणीस सेक्रेटरी रोटरी क्लब या दोघांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. आदरणीय आमचं लाडकं व्यक्तिमत्व वसंत भोई साहेब रोटरी प्रेसिडेंट 2019 खूप मोठा सत्कार. ठाणे जिल्हा किसान आघाडी ठाणे जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे समर्थक यशवंत सोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणा सर्वांचं एक आवडतं व्यक्तिमत्व यशवंत सोरे यांचं स्वागत जे के म्हात्रे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. जे के म्हात्रे या लवकर. की शुरुआत होती हुई दो ओवर में 64 रन चाहिए सिर्फ एक ही चारा बचा है युतिका स्पोर्ट्स के सामने हिट आउट और गेट आउट. बारह गेंदों में 11 सिक्सर लगाने होंगे. अतिशय सुंदर असा क्लास फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पूर्णपणे आपण पाहतोय चार खानी चित केलेला आहे. ज्या प्रकारचा परफॉर्मन्स झालेला धनेश इलेव्हन कुकसे संघाचा संपूर्ण तालुक्यातील आपण पाहतोय प्रत्येक गावातील एक खेळाडू पांडुरंग धर्मा पाटील यांच्या संघामध्ये पाहायला मिळतोय. फक्त दोन शेलारचे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश आणि दिनू भोईर एका मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेक्षलार आता मात्र सुरेखा मात्र चांगला फॉलो थ्रू पाहायला मिळतोय. स्वतःच्या चांगल्या फॉलो थ्रू मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बहुत खूबसूरत गेंदबाजी की इस पूरे कप में विवेक शेलार ने बहुत इम्प्रेस किया है. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे खासदार चषक सारंगाव के विवेक शेलार. युवा गोलंदाज आहे मात्र निश्चित आपल्या नावाची छाप सोडताना पाहायला मिळतंय. आता मात्र फुल टच चेंडू आपण पाहतोय. व्हाईटचा इशारा करतायत पंच. एक्स्ट्राची मदत धाव संख्या होते ती. कल से अंकुमन ट्रॉफी की शुरुआत होंगी. फिर से मैं कहूंगा कि बाली ट्रॉफी के फॉर्म जिन टीमों ने सबमिट नहीं किए 15 तारीख तक करे. कहीं ऐसा ना हो कि अब बेस्ट ऑफ इंडियन क्रिकेट हिंदुस्तान के मायानाथ शो से दूर हो जाए. अगदी बरोबर मात्र हा देखील खूप मोठा शो पाहतोय आपण सिद्धिक बाबे सर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये विवेक शेलार याचा अतिशय सुंदर प्रयत्न आणि सफलता पाहतोय आपण. विकेट प्राप्त करताना पाहायला मिळतंय. जिथे कॅच नव्हती तिथे कॅच पकडलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आम्ही एक आगळा वेगळा सत्कार या ठिकाणी करू इच्छितो. विश्वनाथ दादा नाईक या विभागाचे विभाग प्रमुख आणि ज्ञानेश्वर माऊली पतसंस्थेचे संचालक आणि आमचे आधारस्तंभ विश्वनाथ दादा नाईक यांचं स्वागत जगदीश म्हात्रे रोटरी क्लबच्या अध्यक्ष यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. दादा या. अगदी बरोबर. या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर असं गिफ्ट ठेवलेलं आहे दादांच्या मार्गदर्शनाने. आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच म्हणून पूर्ण 6 च्या 6 दिवस इथे उपस्थित राहून आमची ताकद वाढवल्याबद्दल विश्वनाथ दादा आम्ही तुमचे ऋणी आहोत. रोटरी क्लबच्या वतीनं पुन्हा एकदा तुमचा हार्दिक स्वागत आणि हार्दिक धन्यवाद. त्याचप्रमाणे या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित असलेले पिसेगावचे सरपंच विजय पाटील यांचं स्वागत हेमंत पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. हेमंत गुळवी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. पिसेगावचे सरपंच विजय पाटील यहां से कल आप अंजुमन ट्रॉफी में सिटी क्रिकेट देखेंगे. वहां से पांडुरंग धर्मा पाटील का शो धनेश कुक से 21, 22 और 23 जनवरी. विक्षेलर फ्राइट आर्म ओवर द विकेट. पुनः एक दाब पर ऑफ स्टंप चेंडू स्ट्राइक चाहता हूं निर्धाव चेंडू. और वहां से पांडुरंग धर्मा पाटिल ने ऐलान किया है कि सभी टीमों को खाना मुफ्त दिया जाएगा वेज नॉन वेज. वहां पे खाना खाइए. बाली में बाउंड्री के पीछे कैच को पकड़िए और ढाबे पे खाना खाइए.
वेक्सेलर राइट मोर द विकेट श्याम नेगलेन कडून पुन्हा एकदा आपण पाहतोय मारण्याचा प्रयत्न घुमती भी गेंदबाजी सिद्दीक भवेसर जिस तरह गेंदबाजी हो रही है धनिशी लोंगकुक से की। उसके बाद दोस्तों आप देखेंगे सौराज चेषक वन मैन शो विक्की मात्रे की देन, अबू स्पोर्ट का बिग शो पहली मरतबा डे नाइट रहेगा सिटी क्रिकेट में 24, 25 और 26 जनवरी भारत के रिपब्लिक डे पे उसका मेगा फिनाल है देर रात। उसके बाद सापे क्रिकेट की तरफ हम आपको लिए चलेंगे एसके ट्रॉफी संतोष सुतार की देन 31 और 2 तारीख को और फिर 4 तारीख से सभी को जिसका इंतजार है गो ईस्ट और वेस्ट बाली इज द बेस्ट अल्ताफ बाली सर का बिग शो बाली ट्रॉफी 4 से 16 फरवरी। या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत सन्माननीय जयंती चौधरी ग्राम पंचायत सदस्य सरवली यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी करतोय। प्रकाश दादा पाटील आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करून घ्यायचंय। जयंती चौधरी ग्राम पंचायत सदस्य सरवली। त्यानंतर मित्रांनो आपण टेनिस क्रिकेटचा न भूतो न भविष्यचा ग्रामीण शो पाहायला विसरू नका कारण की खासदार चषक 25 फेब्रुवारी पासून डोंबिवली कल्याण पनवेल पालघर आणि भिवंडीतले नामवंत 32 संघ खासदार चषक सिद्धिविनायक अंजूर का वो शो देखना ना भूलिए। बढ़िया गेंद विकेटों के ऊपर से चली गई विकेट कीपर के पास। व्यासपीठ और उपस्थित सन्मान्य सुभाष जी ठाकरे ग्राम पंचायत सदस्य ठाकुरपाड़ा यांचा देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी शंकर भोईर सर आपल्या शुभ हस्ते करायचंय। सुभाष जी ठाकरे ग्राम पंचायत सदस्य ठाकुरपाड़ा। सुधाकर मात्रे और सुधाकर पाटिल ने धनेश कुकसे को 7वें कप के लिए मुबारकबाद दी। ड्राइव करते हुए आउटफील्ड में यहाँ सुभाष ठाकरे का सत्कार सम्मान और स्वागत होता हुआ बुम बुम। या ठिकाणी उपस्थित सन्मान्य दिनेश जी चौधरी करेश मात्रे परम मित्र व सोनादेव टेमगरचे कर्ता यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी नितिन पाटील साहेब आपल्याला करतोय। आपल्या शुभ हस्ते यांचा स्वागत आणि सन्मान करून घ्यायचंय। इस बीच गेंद लंबा हिट लेने की कोशिश गेंद नॉन स्टॉप पे गई है 1 रन लेग बाय दिनेश चौधरी का सत्कार सम्मान और स्वागत होता हुआ। इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए हमारे तमाम अंपायर्स लॉट ऑफ थैंक्स फैज रईस रमीज रईस गोकुल दास पाटिल शकील कोटी एंड अंपायर फारूक बर्डी। या ठिकाणी उपस्थित सन्मान्य बालाराम जी जोशी साहेब यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी राजू बेलेकर यांना करतोय। आपल्या शुभ हस्ते यांचा स्वागत। उछाल दिया छेदन और इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए युवा स्कोरर नीलेश दिवेकर जी बहुत अच्छी स्कोरिंग की। मेरे साथी कमेंटेटर संदेश पाटिल सुनील पवार ने अपने आवाज का जादू जगा दिया। डीजे दीपेश ने हमें बहुत अच्छा वॉइस दिया और सबसे बढ़कर प्रिंस मूवीज सुंदर टेलीकास्ट। इस मरतबा साइड आर्म गेंद थी व्हाइट का इशारा अंपायर का। व्यासपीठ और विराजमान सन्माननीय श्रीनाथ जी पाटिल उपाध्यक्ष संत ज्ञानेश्वर पतपेटी बाजवा टेमगरपाड़ा यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी सुरेंद्रजी गुळवी साहेब आपल्याला करतो। आपल्या शुभ हस्ते यांचा स्वागत आणि सन्मान करून घ्यायचंय। लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए इस मरतबा गेंद को आसमान में तान दिया है फील्डर उसके नीचे शेखर दलवी कोई गलती नहीं एक और विकेट गिरता हुआ। कितनी गेंदें बची है धनेश कुकसे को चैंपियन बनने के लिए। ओम साई ऑटोमोबाइल धनेश कुकसे 7वें कप को जीतने जा रही है और अभी तक 26 साल के इतिहास में 7 कप धनेश ने भी जीते थे। इससे पहले 7 महेंद्रा ने जीते थे 7 स्वयं वो पैगाव ने जीते थे 7 एनआर बोरपाड़ा ने जीते थे और 7 बी इंडियन ने जीते थे। सुरेश जी पाटिल शाखा प्रमुख यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी प्रेमनाथ नाईक सर यांना करतो। आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करून घ्यायचंय। सुरेश जी पाटील साहेब शाखा प्रमुख हेमंत गुलवी उर्फ मुसाबाई ने अंपायरिंग पैनल और कॉमेंटेटर पैनल को बधाई दी है सफल पूर्वक कप करने के लिए बहुत बहुत धन्यवाद आपका। लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए
धनेश कोकसे विजयी, चैंपियन इज धनेश कोकसे। पवार, जयेश पाटिल, अख्तर शेख, शेखर दलवी, दीनो एंड ऑल टीम, हार्ड लक युतिका। अभिनंदन अभिनंदन। धनेश कोकसे इज द चैंपियन ऑफ सेवेंथ टूर्नामेंट इन दिस सीजन। मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशन कैप्टन अख्तर शेख एंड पांडुरंग धर्मा पाटिल। और दोस्तों, आप प्राइज डिस्ट्रीब्यूशन के लिए मैं माइक दे रहा हूं जगन्नाथ नाइक और संदेश पाटिल को। धन्यवाद सर। या व्यासपीठा विराजमान सन्मान्य पंडित जी बहिण यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी करतोय। प्रकाश दादा पाटील यांना आपल्या शुभ हस्ते करून घ्यायचंय। धन्यवाद।